नमस्कार प्रेक्षक हो, उद्योग विश्वाशी समर्पित असणाऱ्या दिनमान या वृत्तवाहिनीवरच्या या उद्योग साथी मालिकेमध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. ग्रामीण भागातल्या कष्टकरी महिला, बेरोजगार युवक आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास असणाऱ्या भागातल्या या आमच्या प्रेक्षकांना उद्योग विश्वातल्या घडामोडी आणि उद्योगासाठी उद्युक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण एक छोटासा लघु उद्योगाला समर्पित असणारा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रसारित करतोय. आपण तो पाहत आहात. आज काही प्राथमिक टप्प्यावर आपण मागील भागांमध्ये उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे वेगवेगळे प्रकार कोणते, उद्योगासाठी प्रवृत्त कसं होता येतं, उद्योजकाकडे कुठल्या कुठल्या इनर क्वालिटीज असतात किंवा उद्योगाची प्रेरणा कशा प्रकारे असते ह्याच्याबद्दल विवेचन करतो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की उद्योग करताना उद्योजकाला कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम एक गोष्ट आहे की कुठलाही उद्योग करताना सगळ्यात पहिल्यांदा त्या उद्योजकाच्याकडं या ठिकाणी स्वतः अंतरप्रेरणा असली पाहिजे, तो स्वयंभू असला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये एक प्रकारचा पोटेन्शियल असलं पाहिजे की जेणेकरून त्याला काहीतरी वेगळं करण्याची या ठिकाणी एक कुठली तरी उर्मी, अंतर्गत उर्मी या ठिकाणी त्याला प्रेरित करत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे प्रेक्षक हो की कोणताही व्यवसाय करताना पहिला मंत्र जर काय असेल तर कुठल्याही उद्योगाची सुरुवात करताना तो लहान प्रमाणात करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चीनमध्ये एक म्हण म्हटली जाते की हजारो किलोमीटरचं जर अंतर चालायचं असेल ना तर पहिल्यांदा हळूहळू सुरुवात करावी. म्हणजे कुठलंही थेंबे तळेसाचे म्हणतात मराठीमध्ये आपल्या, तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहान स्वरूपात करावी जेणेकरून तुमच्या संकल्पना, तुमच्याकडे असणारं भांडवल, तुमच्याकडे त्या उत्पादित वस्तूंची योग्य प्रकारे या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी तुमची विपणन व्यवस्था, ह्याच्यावर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये जर तुम्ही एखादं उत्पादन घेत असाल तर त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करता आणि हळूहळू त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळत जातं, फायदा मिळत जातो आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यवसायाची व्याप्ती किंवा विस्तार होऊ शकतो. सहज उदाहरण घेऊया आपण धीरूभाई अंबानी, एक मोठं उद्योजकीय असं नाव की ज्या माणसानी या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. रिलायन्स उद्योग समूहाची त्या ठिकाणी सुरुवात धीरूभाईंनी जेव्हा केली होती तेव्हा काही तुरळक अशा मिगर अमाऊंटवर, म्हणजे हजारो रुपयांमधून सुरू झालेला उद्योग आता अब्जावधी कोट्यावधी रुपयापर्यंत त्यांनी फोफावलेला आहे आणि त्याचं वटवृक्ष आपण पाहतो. या गोष्टी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या अशा प्रकारे सुरुवात केलेला लहान उद्योग जो आहे त्या उद्योगामध्ये पडणारा उद्योजक, जो उद्योजक आहे त्याच्याकडे कुठली कौशल्य असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मागील काही भागामध्ये बघितलेलं होतं की उद्योजकीय कौशल्य जी असतात ती एकतर पहिली गोष्ट त्या व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये अंतर्भूत असतात आणि ती अंतर्भूत असणारी व्यक्तीमधली कौशल्य ही कदाचित निसर्गदत्त असतील, काही त्या ठिकाणी हेरिडिटरी ज्याला म्हणतो आपण, हेरिडिटरी ज्याला म्हणतो, म्हणजे या ठिकाणी तुमच्यामध्ये जन्मजात बॉर्न या ठिकाणी काही क्वालिटीज असतात, काही या ठिकाणी तुम्हाला निसर्गदत्त, म्हणजे तुमच्या वडिलांचा एखादा व्यवसाय असू शकतो, तुमच्या घरामध्ये एखादा व्यवसाय असू शकेल, त्या व्यवसायामध्ये या ठिकाणी तुम्हाला बाळकडू मिळत गेलं आणि त्या व्यवसायाची सूत्र तुम्ही हलवायला लागलात, अशी असू शकतात. काही क्वालिटीज किंवा काही कौशल्य ही तुम्ही या ठिकाणी स्वतः आत्मसात करण्याचा प्रयत्न करता, माणसांकडे बघून वेगवेगळ्या प्रदर्शनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या तुमच्याकडे असणाऱ्या सोशल मीडियाचा वापर करून या ठिकाणी तुम्हाला जे काही नॉलेज मिळते टेक्नॉलॉजीच्या अपडेशनच्या स्वरूपामध्ये तुम्ही स्वतःला मोल्ड करत गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर कळलं तर या ठिकाणी तुम्ही स्वतःमध्ये जे बदल घडवता आणि स्वतःमध्ये ती कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करता. आता याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्वतःला अंतर्यामी स्वतःचं आत्मपरीक्षण करता, एखाद्याशी कम्पेअर करता की हा यशस्वी झालेला आहे, हा कशा प्रकारे या ठिकाणी स्वतःला मोल्ड करतोय, स्वतःला कसा उभा करतोय, कसा वाटचाल करतोय आणि त्याच्या पावलावर पण काही ठिकाणी तुम्ही आयडॉल्स तुमचे स्वतःचे बनवता की ही इज गोईंग टू बी आयडॉल ऑफ माइन, या ठिकाणी हा माणूस हा आदर्शवत आहे, या माणसाकडून मी प्रेरणा घेतलेली आहे, याच्याकडे या क्वालिटीज होत्या, याच्याकडे ही कौशल्य होती, याच्याकडे ही स्किल्स होती आणि ती तुम्ही स्वतःमध्ये इनॅक्ट करण्याचा प्रयत्न करता किंवा स्वतःमध्ये इम्बाईब करण्याचा प्रयत्न करता. प्रेक्षक हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी उद्योजकीय कौशल्य आहेत ही कौशल्य तुम्ही अशा वेगवेगळ्या माध्यमामधून स्वतःमध्ये इनकल्केट करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असता त्यावेळेला काही कौशल्य ही उद्योजक यशस्वी जेव्हा होत असतो तेव्हा त्याच्यामध्ये असणं
महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उद्योजकीय कौशल्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आधीच्या भागामध्ये पण आम्ही त्यांचं विवेचन करत होतो आणि आतासुद्धा पुन्हा ती येणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की उद्योजक यशस्वी होण्यासाठी किंवा उद्योग सुरू करण्यासाठी व्हॉट आर द मेन स्किल्स विच एंटरप्रेनर नीड्स इन हिम. सगळ्यात पहिल्यांदा तो साहसी असला पाहिजे. या ठिकाणी साहस करणं म्हणजे काहीतरी अवाढव्य काहीतरी स्वप्न बघून त्या ठिकाणी आचाट काहीतरी कार्य करायचंय म्हणून प्रेरणा नाही आहे. तर या ठिकाणी इतर करतायत त्या चौकचाकोरीच्या पेक्षा काहीतरी वेगळं मला करायचंय, समथिंग डिफरंट हॅज टू बी क्रिएटेड बाय मी, दॅट इज टू बी बोर्न इन युअर माइंड. ह्या ठिकाणी साहस करणं याची संकल्पना आपण स्वतःमध्ये ही व्याप्ती बघायची आहे. मग भले तुम्ही छोटा उद्योग करत असाल किंवा तुम्ही मोठ्या उद्योगांनी प्रेरित झालेला असाल, त्या ठिकाणी तुमच्यामध्ये ही हे स्किल असणं गरजेचं आहे की तुमच्याकडे साहसी वृत्ती असली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सर्व समाजामध्ये तुम्ही फिरस्ते असला पाहिजे, तुम्ही शोधक असला पाहिजे, तुम्ही नाविन्याचा ध्यास घेतलेला असला पाहिजे, तुम्ही त्याच्यामधून काहीतरी वेगळं करण्याचं म्हणून या ठिकाणी प्रयत्नवादी राहिलेला असला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची साथ ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जबाबदारी पेलण्याचं भान असलं पाहिजे तुमच्याकडं, तुम्ही संभाषण चतुर असला पाहिजे, तुम्ही सामाजिक बांधिलकी आणि तुमच्या ग्राहकांप्रती डेडिकेटेड असला पाहिजे की एखादी गोष्ट या ठिकाणी मी या वेळेला योग्य प्रकारे तुम्हाला देतो. जेव्हा या ठिकाणी तुम्ही कमिटमेंट करता, जेव्हा त्या व्यक्तीबरोबर तुम्ही अशा स्वरूपाची या ठिकाणी बोलाचाली करता, त्यावेळेला यू शुड डाय हार्ड फॉर द सेक ऑफ दॅट कमिटमेंट. तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला समर्पण किंवा झोकून देऊन त्या ठिकाणी ती बांधिलकी पाळण्याचा जेव्हा प्रयत्न करत असता, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हे एक जबरदस्त स्किल ज्याला आपण म्हणतो हे कौशल्य या ठिकाणी तुमच्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला पैशांच्या बद्दल आणि भविष्याबद्दलची या ठिकाणी पूर्ण जाणीव असते. तुमच्याकडे असणारे जे काही कॅपिटल आहे ते कॅपिटल तुम्ही योग्य प्रकारे युटिलाइज करायचं आहे, तुम्ही आलेला नफा योग्य प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये फिरवता आले पाहिजेत ते पैसे, आणि जेणेकरून त्याची ग्रोथ होती आणि व्याप्ती वाढवली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो ती कुटुंबाची जबाबदारी. तुमच्या कुटुंबाला या ठिकाणी तुम्ही थोडा कमी वेळ देणार आहात याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांचं सुद्धा योगदान ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं असतं, कारण की जेव्हा तुम्ही उद्योग सुरू करता तेव्हा यदा कदाचित अनफॉर्च्युनेटली जर दुर्दैवानी तुमचे जे कामगार आहेत ते जर नाही आले तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी रात्रंदिवस स्वतः या ठिकाणी त्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यावेळेला तुमच्या कुटुंबियांची तक्रार किंवा तुमच्या कुटुंबियांकडून होणारा मानसिक अशा प्रकारचा या ठिकाणी जो काही छळ म्हणूया आपण, तसा जर होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी होण्याच्या दिशेनं एक मोठं सक्षम असं पाऊल टाकलंय असं आपण म्हणू शकतो. बघूयात पुढच्या भागामध्ये उद्योग विश्वाबद्दल आणखीन विस्तृतपणे काही वेगळ्या क्वालिटीजबद्दल. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.